नमस्कार प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचं औरंगाबाद आकाशवाणी केंद्रातील गीता रहस्य या विषयावरील भाषण आपण आता ऐकूयात याचं शब्दांकन केलेलं आहे प्राध्यापक सौ अरुणा चौधरीताई यांनी लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचं एक भूषण आहे लोकमान्यांचा महाराष्ट्राच्या सामाजिक मनावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा ग्रंथ या दृष्टीनं गीता रहस्याचं मोठेपण आहेच यातील तत्वज्ञानाचा विषय आपण बाजूला ठेवला तरी मराठीतील प्रौढ गद्य शैलीचे आणि अनलंकृत शैलीचे सर्वोच्च उदाहरण म्हणून हा ग्रंथ वादातीत आहे लोकमान्य टिळकांचा हा महाग्रंथ सर्वांनीच बारकाईने वाचलेला असतो असं नाही तरीही त्यातील भूमिकेचा प्रभाव मनावर असतो तत्वज्ञानाचा ग्रंथ विचारवंतांच्या मेळाव्यातून सर्वसामान्य जनतेत येणं ही घटनाच फार दुर्मिळ असते मराठी भाषेपुरता जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरी नंतर हे स्थान गीतारहस्याच आहे लोकमान्य टिळकांचं उतार वय झालेलं होतं अशा काळात त्यांना दीर्घ तुरुंगवास शिक्षा झालेली होती या शिक्षेच्या निमित्ताने त्यांनी मंडालेच्या तुरुंगात या शिक्षेच्या निमित्ताने त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं टिळकांनी जन्मभर जे राजकीय आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला होता ते सारे क्षणभर कोसळून पडल्यासारखं दिसत होत राष्ट्र नेत्याच्या जीवनात केव्हा तरी असा एक दिवस उजाडतो की त्या दिवशी सारेच कोसळले आहे संपले आहे असं दिसत असत हताश उद्विग्नतेचा वैफल्यतेचा असा काळ असतो या निराशेच्या क्षणी आपल्याच आत्म्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रनायक आपल्या ध्येयवादावर अचल राहतात ते स्वतःही ते स्वतही वैफल्यातून बाहेर पडतात राष्ट्रही निराशेतून बाहेर काढतात लोकमान्य टिळक हे मनाच्या अशा अवस्थेत मंडाले येथे होते रहस्याकडे या संदर्भात पाहणे भाग आहे गीतारहस्य हा केवळ तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विद्वत्ता प्रचूर ग्रंथ नव्हे तो एका राष्ट्रनायकाच्या कधीही पराभूत न होणाऱ्या मनाचे दर्शन आहे टिळकांचे गीतारहस्य जरी वाचलेले नसले तरी त्यांनी भगवद्गीतेचा कर्मयोगावर अर्थ लावलेला आहे हे, हे बहुतेक सुशिक्षित वाचकांना माहीत असते कर्मयोग म्हणजे नेमके काय हे मात्र अनेकांना माहीत नसते कित्येकदा एखादा भाबडा विद्यार्थी विचारतो खरेच भगवद्गीतेचा अर्थ कर्मयोगावर आहे का हो खरं म्हणजे रहस्य वाचताना नेमका खरा खुरा अर्थ काय आहे हे, हे दुय्यम अर्थाचं मानलं पाहिजे हिंदूंच्या धर्म परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे विचारांच्या क्षेत्रात हिंदू धर्म अतिशय उदार असल्यामुळे तत्वज्ञानाच्या निरनिराळ्या परंपरा एकाच धर्माच्या छायेखाली शेजारी शेजारी नांदताना आढळतात वेद आम्हाला प्रमाण आहेत अशी एकदा नाममात्र कबुली दिली की त्यानंतर वेगवेगळे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हिंदू धर्मात आहे देव जसे या धर्मात अनेक आहेत तसे विचार प्रवाहही अनेक आहेत वेदांचा तत्वज्ञानपर विचार करणारा शेवटचा भाग उपनिषदे हा आहे यातील दहा उपनिषदे अत्यंत पूज्य आणि पवित्र आहेत या उपनिषदांना काय म्हणावायचे आहे हा पहिला प्रश्न उपनिषदातील तत्वज्ञान कोणतं याची सूत्रमय मांडणी करणारा सूत्रग्रंथ ब्रह्मसूत्र आहे यालाच वेदांत सूत्र असंही म्हणतात उपनिषदातील तत्वज्ञानच ब्रह्मसूत्र सांगतात तेव्हा ब्रह्मसूत्रांना काय म्हणावायचे आहे हा दुसरा प्रश्न परंपरा असं मानते की सर्व उपनिषदांचे सार भगवद्गीतेत आहे म्हणून गीतेला काय म्हणायचे आहे हा तिसरा प्रश्न प्रत्येक प्रत्येकजण आरंभ असा करतो की उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या तीनही ग्रंथांना एकच एक तत्वज्ञान सांगायचं आहे म्हणून या तीन ग्रंथांना प्रस्थानत्रय असं म्हणतात हिंदू धर्माचे आचार्य या तीनही ग्रंथातून असले हिंदू धर्माचे आचार्य या तीनही ग्रंथातून असले तत्वज्ञान सिद्ध करीत असतात हिंदूंच्या तत्वज्ञानाचे हे आधार ग्रंथच होत लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ गीतेवरील भाष्य या स्वरूपाचा आहे गीता हा ग्रंथ शतकानुशतके हिंदू धर्माचा पूज्य आणि प्रमाण ग्रंथ होऊन राहिला खरं म्हणजे गीता हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश होय म्हणून तो वैष्णवांचा ग्रंथ असायला हवा पण सगळे शैवही या गीतेला प्रमाण मानतात शंकराचार्य रामानुजाचार्य वल्लभाचार्य मध्वाचार्य निंबार्काचार्य या पाचही आचार्यांची भाष्ये प्रसिद्ध आहेत मराठी वाङ्मयाच्या आरंभकाली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील भाष्य म्हणूनच आपले जीवन जीवनविषयक चिंतन जगासमोर ठेवले प्राचीन मराठीतील काव्याचे हे सर्वोच्च शिखर होय पुन्हा विसाव्या शतकाच्या आरंभी लोकमान्यांनी गीतेवरील भाष्य म्हणून आपले तत्वज्ञान समोर ठेवले आहे जे शंकराचार्य सांगतात त्याला आठव्या शतकाचा संदर्भ आहे जे ज्ञानेश्वर सांगतात त्याला महाराष्ट्रातील तेराव्या शतकाचा संदर्भ आहे आणि जे टिळक सांगतात त्याला आधुनिक भारतातील स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ आहे आणि मूळ भगवद्गीता तर फार प्राचीन आहे विसाव्या शतकातील भारतीय राष्ट्रवादाच्या गरजा दोन हजार वर्षापूर्वीच्या भगवद्गीतेच्या लेखकाच्या समोर होत्याच असा आग्रह धरण्याचे कारण नाही तशी लोकमान्य टिळकांनी युक्तिवादाची भक्कम उभारणी केलेली आहे गीतेचा आरंभ काय तर अर्जुन लढत नाही म्हणाला त्याला युद्धाला तयार करण्यासाठी गीता सांगितली गीतेचा सा परिणाम काय तर अर्जुन लढला आणि गीतेचा शेवट काय तर आता माझे संभ्रम संपले मी आता तुझ्या सांगण्यानुसार लढतो तर गीतेत पुन्हा पुन्हा सांगितले आहे काय तर अर्जुना तू लढ म्हणजेच गीतेत कर्म कर कर्म कर असेच सांगितले आहे तेव्हा कर्मयोग हे गीतेचे प्रतिपाद्य आहे असे लोकमान्य टिळकांचे म्हणणे आहे हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अर्थ लोकमान्य टिळक स्पष्ट करतात आणि शंकराचार्यांचा संन्यस्त पर अर्थ रद्द ठरवतात शंकराचार्यांच्या अभिमानी मंडळींनी लोकमान्य टिळकांच्या प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद केलेला आहे खरा प्रश्न गीतेला काय म्हणायचं आहे हा नाहीच ज्ञानेश्वरांच्या काळी समाजाच्या कल्याणाचे काय हे ज्ञानेश्वर ठरवतात आणि तो गीतेचा अर्थ म्हणून सांगतात विसाव्या शतकात भारताचे स्वातंत्र्य आंदोलन डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य टिळक विचार करतात आणि तो गीतेचा अर्थ म्हणून सांगतात खरा प्रश्न लोकमान्यांनी रहस्य प्रस्तावना म्हणून अतिशय विस्तृत विवेचन केलेलं आहे खर म्हणजे या विवरणामुळे रहस्याला महत्व आहे या तात्विक विवरणात त्यांच्या पुढचा मुख्य प्रश्न हा की मानवी जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे मोक्ष सिद्ध करणे जन्ममरणाच्या चक्रातून सुटणे ही मानवी जीवनाची इतिकर्व्य इति कर्तव्यता आहे असे सर्व धर्म परंपरा मानते टिळकांनी निष्काम कर्मयोग ही मानवी जीवनाची टिळकांनी निष्काम कर्मयोग ही मानवी जीवनाची सर्वात महत्वाची साधना मानली आणि हा कर्मयोग ही मोक्षाची साधनाही ठरवली या ठिकाणी कर्मयोग म्हणताना तुम्हाला आम्हाला जे प्रथमदर्शनी जाणवत त्यापेक्षा टिळकांना काही वेगळं म्हणायचं आहे सतत काही ना काही कर्म करीत राहणे म्हणजे कर्मयोग आहे का जन्मभर भिंती बांधत राहणारा आणि पाडणारा माणूस हा कर्मच करीत असतो तेव्हा तो कर्मयोगी म्हणावा काय तेव्हा कर्म करीत राहणे म्हणजे कर्मयोग नव्हे तर उचित कर्म करणे हा कर्मयोग होय मग हे उचित अनुचित कर्म कोण कर्म करणाऱ्याच्या फायद्यावरून कर्म उचित ठरतं का टिळक म्हणणार तसं नाही तर कर्म करणाऱ्याची लाभ आणि हानी गौण आहे आपल्या हितासाठी जर कोणी कर्म करू लागला तर ती सकाम उपासना होईल टिळकांचा कर्मयोग निष्काम आहे म्हणून कर्माची युक्तायुक्तता समाजाच्या कल्याणावरून ठरते सिद्धावस्थेत सुद्धा सिद्धावस्थेत सुद्धा सिद्धावस्थेत सुद्धा कोणतं तरी कर्म केलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे व्यक्तीनं आपला स्वार्थ सोडायचा फल आशा आणि आसक्ती सोडायची आणि समाजाच्या हितासाठी सतत कर्मच करीत राहायचे याला टिळक कर्मयोग म्हणतात सर्व नीती आणि मुख्य कसोटीच समाज समाजकल्याण ही आहे कर्मयोग ही दीर्घ साधना आहे आपला स्वार्थ सोडून समाजासाठी कर्तव्यरत होतानाच माणूस नैतिक होतो निष्काम कर्मयोगाच्या आचरणातच शुद्धी होते आणि या कर्मयोगाच्या उपासनेतून माणूस साधकाला सिद्ध होतो हे कर्मही ज्ञानमूलक हवं ज्ञान हा कर्माचा डोला आहे आणि या मार्गात पदोपदी अपयश येणार निराशा होणार म्हणून कर्म फलाशा रहित हवं टिळकांच्या या भूमिकेचा आपण बारकाईनं विचार केला पाहिजे ते काय करीत आहेत धर्मश्रद्धा असणाऱ्या या देशात समाज कल्याणाचा सर्वात मोठा प्रश्न कोणता या देशाचे स्वातंत्र्य असा तो प्रश्न आहे लोकमान्य टिळक याला स्वराज्य म्हणत सर्व राजकीय सामाजिक कार्य जर निस्वार्थ बुद्धीनं केलं तर ती परमार्थ साधनच आहे असं सांगून टिळक देशसेवेला धर्माची पूजता आणि प्रतिष्ठा देत आहेत आणि फसणाऱ्या चळवळीतून येणाऱ्या निराशिला निष्काम कर्मयोगात उत्तर देत आहेत हजारो भारतीयांना देशासाठी जगावे देशासाठी मरावे हीच मोक्षाची उपासना आहे अशी प्रेरणा देणारा आणि कार्यकर्ते घडवणारा समजून देणारा हा महाग्रंथ तो समजून घेताना देशाची गरज का काय टिळकांना काय म्हणायचं आहे हेच महत्वाचं मानलं पाहिजे आपला मुद्दा मांडताना टिळकांनी सर्व पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा विशेषतः पाश्चिमात्य नीतीशास्त्राचा आढावा घेऊन युरोपीय नीतीशास्त्र कसं अर्धवट आहे याची मीमांसा केली आहे मराठीत पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा हा पहिलाच विवेचनात्मक आणि विस्तृत आढावा आहे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आपली राष्ट्रीय अस्मिता फुलवीत नेणं याला फार मोठे भावनात्मक भावनात्मक महत्व असते या दृष्टीनेच या आढाव्याकडे पाहिलं पाहिजे जगातील प्राचीन आणि अर्वाचीन सर्व तत्वविचार जमेस धरून भगवत गीतेच्या संदर्भात विवेचन करणारा हा पहिलाच ग्रंथ प्राचीन भारतीय अध्यात्म विचार आणि त्याविषयी समाजात असणारी पूज्यता नव्या राष्ट्रवादाच्या गरजेशी सुसंगत करण्याचा हा पहिलाच मोठा प्रयत्न आणि मराठी भाषेतून उदयाला येऊन सर्वांवर प्रभाव गाजवणाराही हा पहिलाच ग्रंथ विसाव्या शतकातील लिहिलं गेलेलं हे सर्वात महत्वाचं भाष्य अशा अनेक दृष्टींनी भगवद्गीतेची थोरवी आहे मराठी गद्याचा एक अलौकिक ग्रंथ म्हणून तर त्याचं महत्व आहेच पण माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा विशेष म्हणजे या ग्रंथानं राष्ट्रप्रेम हा एक महान सद्गुण ठरवला आणि देशभक्ती ही ईश्वराची उपासना करण्याची सर्वोच्च पद्धत ठरवली एका बाजूने राजकारणाचे अध्यात्मीकरण करून एका बाजूने राजकारणाचे अध्यात्मीकरण करून राजकारणाचा नैतिक दर्जा वाढवण्याचा हा प्रयत्न होता तर दुसऱ्या बाजूनं अध्यात्म हे व्यक्तीच्या कल्याणासह समाजाच्या उत्थापनाचे शास्त्र बनवण्याचाही हा प्रयोग होता तर मित्रांनो हे तीन चारच पानांस त्यांचं जे भाषण ज्याचं शब्दांकन आपल्याला आज ऐकायला मिळालं जे प्राध्यापक सौ अरुणा चौधरी यांनी केलं होतं आणि हे प्राध्यापक डॉक्टर नरहर कुरुणकर यांच्याविषयीचा जो स्मृतिग्रंथ प्रकाशित झाला मराठी साहित्य परिषद मराठवाडा मंडळ यांच्याकडून आणि हे पुस्तक बरंच मोठं आहे याविषयी माझे मावसबंधू माझे वडील मावसबंधू श्री दादा डवलेकर यांनी याविषयी या हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातल्या काही प्रकरणांचा सारांश आम्हाला सगळ्यांना पाठवला तेव्हा मी त्यांना विनंती केली की हे जे गीतारहस्यावर डॉक्टर कुरुंदकरांचं जे भाषण आहे त्याची लिंक किंवा त्याची काही प्रत जर मिळाली तर त्याप्रमाणे या पुस्तकातनं त्यांनी ती लगेच माझ्याकडे पाठवली याबद्दल त्यांचे शतशः आभार आणि खरोखरच मित्रांनो गीतारहस्य हा ग्रंथ मी जेव्हा नव्वदच्या दशकात वाचला आमच्या घरीच त्याविषयी काही अभ्यास होत असल्यामुळे आणि विशेषतः माझे वडील विनायक शंकर ठकार यांच्या अतिशय आवडीचा तो ग्रंथ होता आणि त्यांनी खूप वरचेवर त्याचा अभ्यास करून त्यांच्या काही पुस्तकांमध्ये त्यांच्या काही लेखांमध्ये विशेषत विज्ञान आणि अध्यात्म या विषयीचा त्यांच्या पुस्तकामध्ये आणि इतरही त्यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी असं प्रत्येक अध्यायाचं जे एक अतिशय त्यातल्या प्रत्येक अध्यायातल्या ज्ञानदेवांनी रचलेल्या अध्यायातल्या साहित्यकृती त्यातल्या काव्यकृती कशा उच्च दर्जाच्या आहेत हे दाखवण्यासाठी प्रत्येक अध्यायासाठी काही चॅप्टर्स लिहिले होते आणि त्यातल्या काही प्रकरणांमध्येही हा उल्लेख गीतारहस्यातल्या अनेक विवेचनाचा उल्लेख त्यामध्ये आलेला आहे त्यामुळे मला फार उत्सुकता होती आणि म्हणूनच मी अरुणदादा डवलेकर यांनी पाठवलेली पानं मी वाचून असं ठरवलं की त्याची आपण एक छोटीशी ऑडिओ लिंक श्रवण लेख त्याचा बनवावा त्यासाठी मी हे आज तयार करून आ, पोस्ट करतो आहे धन्यवाद तेव्हा आपणही सर्वांनी खरोखरच डॉक्टर कुरुंदकरांनी अतिशय थोडक्यात विवेचन केल्याप्रमाणे हा हा लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ले रहस्य हा ग्रंथ किती उच्च कोटीचा आहे आणि तो आपण सर्वांनीच अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे हे नक्कीच त्यातून उद्धृत होतं तेव्हा आपल्या सर्वांना ह्याचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद